नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 16 नैसर्गिक साधन संपत्ती या पाठाचा स्वाध्याय। प्रश्न पहिला, खाली दिलेल्या तीन प्रकारच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्णन लिहा। पहिला आहे खनिज संपत्ती। खाणकामाद्वारे पृथ्वीच्या भूगर्भातून खनिजे काढण्यात येतात। सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम आणि बिस्मत यांसारखे धातू मुक्त स्थितीत भूगर्भात सापडतात, तर धातू प्रमाणेच हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेड, झिरकॉन यांसारखे रत्ने, मौल्यवान सोने, चांदी, प्लॅटिनम हे सारे खनिज संपत्तीचाच भाग आहेत। भूगर्भात सैंदव मिठाचे साठे सापडतात। लोह, मॅंगनीज, बॉक्साईट, तांबे, अभ्रक अशा खनिजांशिवाय मानवी व्यवहार अशक्य आहे। जीवाश्म इंधने जशी दगडी, कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यामुळे आपल्याला विविध प्रकारे ऊर्जा मिळते। आपले दळणवळण, विद्युत निर्मिती हे सारे खनिज संपत्तीवरच अवलंबून आहे। वनसंपत्ती। जंगलांनी वेढलेला भूभाग झपाट्याने कमी होत आहे। खरे पाहिले तर जंगलांमुळे आपले हवामान, ऋतुचक्र, पर्जन्यमान, ऑक्सिजनचे मुबलक प्रमाण यांसारख्या अनेक निसर्गात होणाऱ्या घटनांचे नियंत्रण होते। वनसंपत्ती आपल्याला अनेक उपयुक्त वनस्पती देते। वृक्ष आपल्याला लाकूड देतात, त्यामुळे बांधकाम, शेतीचे अवजारे, फर्निचर अशा गरजा पूर्ण होतात। पेपर, रबर, औषधे, तेल, साबण, सौंदर्य प्रसाधने अशा अनेक उत्पादने वनसंपदेमुळेच आपल्याला मिळतात। ई आहे सागर संपत्ती। समुद्रातून प्रथिनयुक्त सागरी अन्न मिळते। निरनिराळ्या प्रकारचे मासे आणि अन्य जीव ही आपली पोषणाची निकट भागवतात। अनेक प्रकारची खनिजे आणि जीवाश्म इंधने सागर तळाशी सापडतात। खनिज तेल व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर सागर तळाशी आहे। थोरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम सल्फेट ही महत्वाची खनिजे सागरी जलात सापडतात। सागरी जीवांपासून काही औषधे, जीवनसत्वयुक्त तेल मिळवले जाते। समुद्राच्या पाण्याला शुद्ध करून त्यापासून पिण्याचे पाणी तयार करता येते। खाण्याचे मीठ देखील समुद्राच्या पाण्यापासून बनवण्यात येते। प्रश्न 2, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा। अ, जीवाश्म इंधन म्हणजे काय, त्यांचे प्रकार कोणते? उत्तर, जीवाश्म हा शब्द जीव बरोबर सजीव सृष्टी, अश्म बरोबर दगड असा अर्थाचा आहे। पृथ्वीवरील कोट्यवधी वर्षापूर्वी जंगले आणि सजीव नैसर्गिक घडामोडींमुळे जमिनीत गाडली गेली। त्यांच्यावर हळूहळू मातीचे थर जमा होत गेले। या अवशेषांवर वरून प्रचंड दाब आणि चहबाजूने पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम झाला। या गाडल्या गेलेल्या सजीवांचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले। या इंधनाला जीवाश्म इंधन असे म्हणतात। त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला व इतर सर्व सजीवांपासून खनिज तेल व नैसर्गिक वायू तयार झाले। प्रश्न, खनिज तेलापासून कोणकोणते घटक पदार्थ मिळतात, त्यांची यादी करा। उत्तर, पेट्रोलियम हे हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असते। त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधकांची संयोगे असतात। पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅप्था, वंगण, डांबर हे घटक खनिज तेलापासून मिळतात। प्रश्न, जंगलातून आपणास काय काय मिळते? उत्तर, जंगलातील वनस्पतींकडून आपल्याला बांधकामाचे लाकूड, सरपण, औषधे, धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये, अर्कयुक्त तेले, विविध फळे, कंदमुळे, कात, रंग अशी अनेक उत्पादने मिळतात। जंगलांतून कीटकांच्या सहाय्याने मध व लाख मिळवता येते। जंगलांमुळे हवामान बदल, मृदा धूप प्रदूषण अशा अनेक हानिकारक बाबींना आळा घालता येतो। जलसंधारण, पावसाची नियमितता अशी अनेक संरक्षण कामे देखील जंगलामुळे केली जातात। ही प्रश्न, सागर संपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो, त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? उत्तर, सागर संपत्तीमुळे जैविक आणि अजैविक अशा दोन प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो। जैविक संपत्तीत शार्क, कॉड, सुरमई, पाललेट, बोंबील असे मासे व कोळंबी, शिंपले, समुद्र काकडी यांसारखे सागरी जीव येतात।
अजैविक संपत्तीमध्ये महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील खनिज उदाहरणार्थ फॉस्फेट, सोडियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, गंधक, आयोडीन, युरेनियम अँड थोरियम इत्यादी खनिजे सापडतात. अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती सागरांतील प्राण्यांकडून मिळतात. सागर तळाशी खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे. त्याचा इंधन म्हणून वापर होतो. उपप्रश्न, वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा? उत्तर, संपूर्ण जगात आणि विशेषतः भारतात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. दळणवळण गरजेचेही होऊ लागले आहे. मोटर गाड्यांची संख्याही खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. मात्र कोट्यवधी वर्षापूर्वी तयार झालेले जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत. शिवाय वाहनांमुळे खूप मोठ्या प्रमाणात CO2 निर्माण होऊन प्रदूषण आणि हवामान बदल होतो. आपल्यावर ऊर्जा संकटाची भीती आहे. म्हणून वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय टाळावा. उपप्रश्न, वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे? उत्तर, मानवाच्या लोकसंख्येतील अफाट वाढीमुळे अधिकाधिक जमिनीची आवश्यकता भासते. शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे जंगलतोड झाली आहे. शिवाय आपल्याला ज्या उत्पन्नाची गरज असते ती उत्पादने मिळण्यासाठी आपण जंगलातील जैवविविधता नष्ट करतो. शिकार केल्यामुळे जंगली प्राण्यांची संख्या कमी झाली. मानवी कारणाने वनस्पती व प्राणी यांच्या जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे. ए प्रश्न, 5 खनिजांची नावे व त्यापासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा. लोह खनिज, मॅंगनीज, बॉक्साईड, तांबे, अभ्रक ही 5 उपयुक्त खनिजे आहेत. त्यांची माहिती खाली दिलेली आहे. ए प्रश्न, धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील 2 महत्वाचे टप्पे लिहा. धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेतील 2 महत्वाचे टप्पे म्हणजे त्यांचे निष्कर्षण व शुद्धीकरण हे होत. भूगर्भात धातू शोधणे व तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजेच धातू निष्कर्षण होय. भूगर्भातून काढलेल्या धातूंवर विविध प्रक्रिया करून त्यापासून शुद्ध धातू मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे धातूंचे शुद्धीकरण होय. प्रश्न 3, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत? उत्तर, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय पुढील प्रमाणे. नैसर्गिक साधन संपत्ती बद्दल सर्वांना जागरूक करणे. नैसर्गिक साधन संपत्ती संपून जाऊ शकते, त्यामुळे तिचा वापरावर आपण नियंत्रण ठेवावे. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी ज्या मार्गांनी साधन संपदा वाढेल याचा अवलंब करणे. उदाहरणार्थ वनीकरणाच्या मोहिमा हाती घेऊन जंगले वाढवणे. पर्यायी ऊर्जा स्रोत वापरावेत. जीवाश्म इंधने संपुष्टात येण्याचे ऊर्जा संकट आहे. त्याला तोंड देण्यासाठी आपण सौर ऊर्जा, पवन ऊर्जा असे पर्याय वापरले पाहिजेत. खाली लोकतत्ता पूर्ण करा. इंधने जीवाश्म रूप, द्रवरूप आणि वायुरूप हे आहेत. स्थायुरूप मध्ये दगडी कोळसा येतो. त्यामध्ये पीठ, लिग्नाइट, ब्युटुमिनस, अँथ्रासाइट. द्रवरूप मध्ये खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅप्था, वंगण आणि डांबर. वायुरूप मध्ये नैसर्गिक वायू, मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन. प्रश्न क्रमांक 5, देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधनसंपत्तीवर कशी अवलंबून आहे? उत्तर, नैसर्गिक साधनसंपदेवर राष्ट्रीय उत्पन्न अवलंबून असते. आपल्या देशाच्या मातीतून खनिजे आणि जीवाश्म इंधने, नैसर्गिक वायू आदी मिळाले तर त्यापासून आपल्या देशाला संपत्ती मिळते. अशी संपदा निर्यात झाल्यास आपल्याला अमूल्य असे परकीय चलन मिळते. आपली निर्यात वाढली की देशाची आर्थिक स्थिती चांगली होते. प्रश्न क्रमांक 6, तुमच्या शाळेचा परिसर घराशेजारी कोणकोणत्या औषधी वनस्पती लावाल का? उत्तर, आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कडुनिंब, अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेडा, ओवा, बेल, दुर्वा, तुळस, अडुळसा अशा वनस्पती लावू. या वनस्पतींमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि या लावणे सोपे आहे. म्हणून याच वनस्पती लावू. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.
इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.